हॅलो फ्रेंड्स, मी प्रिया, डू इट विथ प्रिया या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर मी आज वडापावची रेसिपी दाखवणार आहे, तर ती चला आपण पाहूया. तर हे आहे 2.5 वाट्या चणा डाळीचं पीठ, हे आहे लसूण, आलं, मिरची, कोथिंबीरीची पेस्ट, हे आहेत उकडून फोडी केलेले 6-7 बटाटे. तर चला आपण ह्याची भाजी कशी करायची ते पाहून घेऊया. आता कढईमध्ये आपण साधारण 4 चमचे तेल तापत ठेवलेलं आहे. तर आता हे तेल तापलेलं आहे, आपण यात घालणार आहोत आता मोहरी. आता ही मोहरी आपली तडतडली आहे, आता आपण जिरे टाकलेले आहेत. आता जिरे तडतडल्यावर आपण टाकलेलं आहे चिमूटभर हिंग, 1/2 चमचा हळद. आता आपण हे जे हिरवं वाटण केलेलं आहे, मिरची, आलं, लसूण, तुमच्या आवडीनुसार हे प्रमाण ठरवा, आणि ते घालून आपण चांगलं परतून घेणार आहोत. आता हे चांगलं परतून होत आलेलं आहे, तर यात आता आपण घालूयात बटाटा. तर यात आपण आता घालूयात हा उकडलेला बटाटा. ही मी जी बटाट्याची भाजी करत आहे, हा जो वडापाव करत आहे, हा मी 6 ते 7 लोकांच्या हिशोबानं आत्ता करत आहे. थम थम थम, आता हा बटाटा घातलेला आहे, तर आता हे आपण सर्व अगदी, तर ही आता भाजी चांगली आपण मिक्स करून घेऊयात, व्यवस्थित एकजीव करूया. तर ही आता आपली भाजी बनवून झालेली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर यात थोडं तुम्ही लाल तिखट घाला, मी ते घालत आहे, नाही घातलं तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे. त्यानंतर आपण इथे चवीप्रमाणे मीठ घालत आहोत. मी इथे आम्ही सैंधव मीठ वापरतो, त्यामुळे मी इथे सैंधव मीठ घालत आहे, ते थोडंसं कमी खारट असतं. थोडीशी साखर घालतीये आणि हे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊयात सगळं, जे ही भाजी अजून जरा चमचमीत झणझणीत होईल. वडापाव हा जरा झणझणीतच छान लागतो. तर ही आता आपली भाजी बनवून झालेली आहे. आता आपण ही भाजी थोडी थंड झाली की याचे वडे बनवून घेऊयात. तर या बटाट्याच्या भाजीचे आपण असे गोळे बनवून घेतलेले आहेत, हे साधारण 30-32 गोळे तयार झालेले आहेत. तर हे आपण जे वड्यासाठी पीठ भिजवलेलं आहे, तर यात आपण तिखट मीठ चवीप्रमाणे घातलेले आहे आणि थोडासा ओवा घातलेला आहे. तर चला तर आपण वडे तळायला घेऊयात. तर हे डाळीचं पीठ आहे, हे आपण भज्याच्या पीठासारखं भिजवून घेतलेलं आहे. यात आपण फक्त हळद आणि तिखट आणि ओवा एवढंच घातलेलं आहे आणि यात आता आपण कडकडीत तेलाचे मोहून घालणार आहोत. तर हे आता आपण भाजीचे जे गोळे बनवले आहेत ते त्या पीठात बुडवून वडे तळायला घेणार आहोत. मी आता यामध्ये 3-4 वडे आपले या तेलात तळून होतील. तर हे आता वडे आपण खरपूस तळून घेऊयात, त्याच्यावर थोडे तेल उडवूया म्हणजे ते चांगले तळले जातील. तर हे असे आपले मस्त गरमागरम खुसखुशीत वडे तयार झालेले आहेत.
तर तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा. तर याबरोबर ही आहे तळलेली हिरवी मिरची आणि ही मस्त लाल झणझणीत चटणी. तर आपण याचा आनंद घेऊयात आणि तुम्ही घरी रेसिपी ट्राय करून याचा आनंद घ्या नक्की. चला तर मग बाय. Thank you.